आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। पुणे शहरामध्ये तरुण अंमली पदार्थांच्या आहारी गेल्याची प्रकरणे समोर येत आहेत। अशा प्रकारचे गैरप्रकार राज्यातील कुठल्याही शहरात घडू नयेत यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर निर्णय घेऊन महाराष्ट्रातील सर्व शहरातील अनधिकृत पब्ज, बार व अनधिकृत अंमली पदार्थ विक्री केंद्रे नष्ट करावीत अशा सूचना दिल्या आहेत। तसेच याबाबत तात्काळ ठोस कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनास दिले आहेत। या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रातील पब, बार व अंमली पदार्थ विक्री करणारी अवैध बांधकामे निष्कासित करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे। या कारवाईत महापालिका कार्यक्षेत्रातील शाळा महाविद्यालयापासून 100 मीटर अंतराच्या आत असलेल्या 31 पानटपऱ्या जप्त करण्यात आल्या तर हॉटेल, पब, बार असे मिळून 8 ठिकाणी तर 9 व शेडवर कारवाई करण्यात आली। Thank you.
अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक, प्रजासत्ताक जनता,